जागरण होया, चंद्र सूर्यन होया, दही दिशातून देव देवतांनी आज मी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलणार आहे. कितीक झाले आणि होते राजे असंख्य जगती, परीन शुभ समान होती राजे अवनी वरती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी फाल्गुनमध्ये तुर्याची पहाट झाली. आकाशातल्या चांदण्या हळू हळू विरघळू लागल्या. पूर्ण रंगली वारा आनंदला आणि शिवनेरी किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ झाला. पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र कुणाला झाला? पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शाजी राजांना झाला. अहो पुत्र अवघ्या महाराष्ट्राला झाला. शिवाजी ही तिन्ही अक्षरे, एका अक्षरात रामायण, एका अक्षरात महाभारत आणि एका अक्षरात शुभानं साठवलेले. जिजाऊंच्या अक्षरचे किरण होतं शुभा, स्वराज्याचे स्वप्न म्हणून जिजाऊ शुभाकडे पाहत. दादाजी कोंडदेव व जिजाऊंनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले. त्यांना रामायण महाभारत अशा कथा सांगितल्या. त्याच्या शरीरातले तसा तूही लढ, त्याच्या शरीरातले तसा तूही लढ, असे त्यांना स्वप्न दाखवत. स्वप्न आरते सत्य उद्याचे, स्वप्न आरते सत्य उद्याचे, त्या स्वप्नांना पंख विजयाचे. महाराजांचा डोळा चमक, पुरा धमक आणि मनगटात ताकद होती. म्हणूनच त्यांनी तोरणा, प्रतापगड, रायगड, कोंढणा असे अनेक किल्ले काबीज केले. त्यांना साथ दिली बाजूप्रभू देशपांडे, तानाजी माणूसरे, मल्हारी मेहता असे अनेक मावळ्यांनी त्यांना साथ दिली. शिवाजी महाराजांची कीर्ती बेभान होती. भल्या भल्यांना त्यांचे नाव ऐकून घाप होते. असा तो वाघिणीचा छावा शत्रूला काबीज करे असेल. असा तो वाघिणीचा छावा शत्रूला गणिमी कावडे काबीज करीत असेल. त्यांनी महाराजांनी अफजल खानाचा वध मोठा शिताफिरी केला. त्यांचे शौर्य पाहून गागा भट्टांनी त्यांना सिंहासनाधिष्ठित केले. महाराज शिस्तप्रिय होते. गद्दारी करणाऱ्यांना ते कठोर शिक्षा करत त्यांनी त्यांच्या वयाचे 50 वर्ष फार कष्ट सोसले. म्हणूनच मला असे वाटते, सागरांना जसे धैर्य दिले तसे शुभ आणि शौर्य दिले. April 1680 रोजी महाराजांचे निधन झाले. म्हणूनच मला असे वाटते, लक्षणार्थ याच्या रयतेसाठी तो जन्मभर झिजला. लक्षणार्थ याच्या गडकोटी वसला. रयतेसाठी तो जन्मभर झिजला. लक्षणार्थ याच्या गडकोटी वसला. अशा ह्या मानवतेच्या झड्यापुढे काळही झिजला, काळही झिजला. असं माझा शूर शिवबा रायगडी झिजला. अशा या यशवंत, पुण्यवंत, कीर्तिवंत शांता राजाला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा.